मित्रांनो, फायनली आमच्या सासूबाय 2 दिवस राहून हजेरी लावून चाललेले आहेत आणि सागर चाललेला आहे सोडवाय त्यांना. चला, रात्री आमचे आई वडील आलेले आहेत, मम्मी पप्पा. ते आल्या की लगे एक पेशंट आले की एक जातं, एक आलं की एक जातं. या पहिली पूजा आली, पूजा गेली की ताई आली. आता ताई आहे, ताई आली की सासूबाई आल्या, सासूबाई गेले की आई आली. ही म्हणजे साखळी बंदच नाही, येणं जाणं चालू राहते. आता विशेष नाही त्यात, चालेल. आता सासूबाई बसा की आता चला की आता कत्यांनी काय नाही दाखवायचं काय आता. बरं, कधी आणू पुरीला, कधी आणू सोडू. पण ते गय मला गोट्यात पाहिजेत. ते गयमुळे माझी पोरगी रात्रीला उठती रडन फिडन, म्हणून मी त्या भीतीने सोडा नाही पोरगी तुमच्याकडे. ते गय काय करायचं माहिती, हा गय विकून टाका. गयला भीती माझी बारकी पोरगी. आता काय उपयोग आहे त्या गायचा, मग विकावी लागे ना. त्यामुळे ते गयचा बंदोबस्त करा असला पोरगी लगेच लावतो घेतल्या. काय लावतो प्रियंकाला 2 दिवसांनी तुमच्याकडे. ती खुली आली कली समजे रिकामी करून ठेवा, भांडी फेंडे बाहेर फेका. काय सर, अगोदर शेजारची म्हणली ना काय करायला लागला. माझी पोरगी डिलिव्हरी झाली म्हणायचं, लक्ष्मी येते घरात म्हणून हे घरात समजी बाहेर फेकून देते. ती म्हणते कोणा पोरची लक्ष्मी घरातलं गेसन पिसन समजत द्यायचं फेकून. मग राहायचं कुठं, खायचं कुठं. आता लक्ष्मी येते म्हणलं भरभरून येणार आहे घरात. काय नाही, कोणा ते अंगावर जास त्या नादात. कारण की दिदी यायची म्हणून तसं काय करणार का. जाऊ ठीक आहे, करा मग ती खुलीचं खुली रिकामी करा, गय विकून टाका. मी प्रियंका लगेच माणसांनी राहू का नाही तिथे ती विचार. पोरगी आणायची मला डिलिव्हरी त्यांना तरी कसं वाटणार, पोरगी आल्याशिवाय हे आपली पण जिरल्याशिवाय पाठवतो मी. काय नाही आमची कव नाही जिरली खालच्या रानातले काडवळ काढून घ्या. खेळायला लागते मग काय, बाहेरच्या बारक्या पोरीला खेळायला लागतं, अंगण लागते, दारात कडवळ येते. दोघ जण आहेत आणखी ना. हा मग काय, ग्राउंड हे करून ठेवा, पाण्या सोय मोठी टाकी फिकी घ्या पाण्याला, हिटर फिटर जमते जावं दमान. मग लावतो मी, विचारतो तिला काय म्हणते ती आणि त्याच्यावर ठरवतो काय. दमान पडकर फिरत. हा चला चला, अशा प्रकारे सासूबाई गेलेले आहेत सकाळ सकाळ. चल मॉर्निंग मित्रांनो, हे बघा फायनली तुम्हाला सांगतो, बाळाची आजी आलेली आहे आणि आजोबा पण आलेले. रात्री आलेत, मी बाहेर गेलतो तर आई आलेली, आई आली आलेल्या बघा बघितले का, स्वयंपाक वगैरे करण्याच्या नादात लागली. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही मला संधी बांधलात की तुमची मम्मी काय आली नाही, आई काय आली नाही, म्हणून तुम्ही मला बांधला, मी आता आईला बांधणार. तू का आले नाही? अरे नवरतान होतं, नवचंड होती, गट बसलेलं होतं, म्हणून गट बसलेला गटात यायचं नसतं. मग तुला घरची दिवी लय माता, ही दिवी मोठी लट जायला मला आली, ही लय ओरिजिनल होती का घरची होती. मग आली की आता ताई होती पुन्हा पूजेची. ही युट्यूब आली संधी मला लागली ना बोलायला. समजा पोर खेळ लावला, मेन महत्वाचं म्हातारा माणूस नाही, तुमची आई नाही, बाळाची आजी लागते, तिची आई लागते, कोणतरी जवळ पाहिजे. तिच्या आजीला काय झालं, तिची बहीण, तिची आजी पण नवरत्न उठल्यावर आली. येत बघा की आता मी बोलतोय तिला, तुम्ही सांगता तसं तुम्हाला सांगतो, तुम्ही मला भांडला तसं मी बोलतोय. तुला आली नाही सांगितलं की आडू होता नवरत्न होता. पण ती देवी घरचं काय केलं, ती घट घरात बसवलं, दिलं टाकून पाण्यात दिलं की झालं की आता 9 दिवस झालं त्याचं. तर ती घट बसवलं ती टाकून पण दिलं तुम्हाला सांगतो. आणि इकडे तुम्हाला सांगतो, ओरिजिनल देवी घरात आली, तिचं स्वागत करायचं तुम्हाला सांगतो. याड लावलं मला सांगतो, बाळाची मावशी आलती, बाळाची मावण आलती. काय नाही तुम्हाला सांगतो, या घरात एवढं मोठं देऊळ केलंय तुम्हाला सांगतो. त्या देव मांडले रोज चुळ 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 तुम्हाला सांगतो. त्याच्यात तुम्हाला सांगतो, ऊस लावती एवढस 75 ठेवती, यंदा 75 ठेवली ना असा दूर झाला, देव गुद मारून तुम्हाला सांगतो काळं पडलं होतं. एकदा तर ऐकणं कापूसच आग लागली, एक शाडूचा देव आणला होता, शाडूची तसली लक्ष्मी आणली होती. आणि रोजच्या प्रमाणे देव पण तुम्हाला सांगतो, ती पाण्यात घातली, ती शाडूची घातली, चुनखाडा झाला, मातीच विरगुळून गेली, म्हणली देव गायब झाला, देव गायब झाला. हॅलो, ए काय तशी करते, हे बघा वडील पण इकडे आले तर. आणि काल पाऊस होता परवा दिवशी म्हणून आलं नाही तर.
आपाचे तुम्हाला माहित आहे फोर व्हीलर बुलेट त्यांची एमएटी डुगुडुगु हा आयला टाकतात माग डुगुडुगु करत दोघं कुठं पण निघतात. आम्ही काय मोकळ आलो ना तर तेवढं वजन आले गहू तांदूळ कुठे गहू नाही काय काय आणलंय तू फक्त हे काय गहू तांदूळ आणि तुपल फिपल कुठे कुठे दाखव ही चटणी जी बरणी एक मशाली कसली चटणी लसणाची चटणी आवडते मला तुपाची भरणी तिथंच आहे तुम्हाला आई मला तूप चारते रोज हे तूप खाऊन खाऊन कटाळा मला लय सासर असे ह्यांचा मला बघितला तो हिडो बघितला का ते सासर असे बरं बघा मित्रांनो तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्ही म्हणलं मला आई काय आली नाही बाळाच्या आजी काढलं मी पण मांडलो तो आईनेच तुम्हाला त्याचं उत्तर दिलं आता फिटाफिट. मित्रांनो हे बघा आज माझा मित्र आणि मी इकडं विमानतळावरती आलो आहे. विमान बघा बघितलं का तर हे बघा माझा फ्रेंड आहे. आपलं पहिलं माझी वेब सिरीज होती शेणेगावची वेडी कथा तर पूर्ण शूटिंगचं काम हा करत होता तर बेस्ट फ्रेंड आहे माझा आणि डी ओ पी म्हणतो आम्ही ह्याला एनडी नलवडे तात्या तर करमाळा तालुक्यामधला तर प्रियंका डिलिव्हरी झाली बाळ झालं मुलगी झाली म्हणून खास मला बघण्यासाठी आला आणि बघितलं खाऊ वगैरे आणला भेटलो भेटलो आणि म्हटलं चल बाहेरून फिरून येऊ तर विमानतळावरती आलतो. आता इकडं बघा फिरलो मस्त बघा विमानतळ बघितलं आणि आता चालू आहे आम्ही घरी. विमानतळावरून आता निघालोय घरला घरी निघालो लाडू हात कर काय घेतलंय काय घेतलंय बाबू काय घेतलंय बघा शेड भरील कुण कुण घेतलंय कुण कुण आम्ही आता चालू आता आम्ही घरी आणि आता आलो आहे एटीएमला. मित्रांनो खर्चाचे पैसे संपले थोडे पैसे काढतो कॅश आणि जातो मित्र मी सोड की एटीएम बाबा सोड की आता झालं की आता कुठवर पकडून धरतो कमुकामच करू येत सोड अरे सोड ना मुकाम कर म्हणतो ना काही येत एटीएम सोडा ना बघितलं का मावळ्यांना पडला नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास लय नवीन सिस्टीम आहे ना का सोलं सोलं मोबाईल नंबर टाकलं तेव्हा सोलं येते हा नवीन नवीन सिस्टीम हाय चला आता संध्याकाळ जाणे मस्त पाहिजे तुम्हाला सांग पावणे नऊ वाजल्यात वातावरण मस्त आहे काहीतरी आम्ही खातो आता आणि जातो घरी प्रियंकाचा पण मग कॉल येतो